जात नाही, पण श्रद्धेनं घेतलेलं नामस्मरण तो भक्त मला योगीतला योगी वाटतो हे माझे भगवंत सांगतात, आणि हे सत्य आहे. माय मावल्या मी लेख आहे म्हणून सांगते, फार उपवास केले म्हणजे देव लवकर भेटतो असं मी तुम्हाला का सांगितलं, तुम्ही जास्त करता. खरं आहे की खोटं आहे? निरंकार चतुर्थी करती निरंकार, आणि दर तासाला पिंट्याला म्हणती वग्र कॅलेंडर कवाय चंद्रती कसं लागत जीवाला कार आमच्या. बरं ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी बाई घरात स्वयंपाक करत नाही, निस्ती खिचडी हाली होती. हो खा आता लेकर बाळ उपाशी मारून देव पावणार आहे, नवरा उपाशी मारून देव पावणार आहे. माय लेख आहे म्हणून सांगते, हाडाची काड झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका, माझे कीर्तनानं झाल्यात उपासानं नाही. तुमचं सांगते महाराज मी बरं का, खरं सांगा माय, तुम्ही आजारी पडलात तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे? नाही ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? आणि काय दुसरी आणतील महाराज बरं का, तुम्हाला खपणार आहे का? बरं जेवढे आत्मीयतेनं तुम्ही करणार आहे दुसरे करणार आहेत का? मग काय कर जीवाची हाल करून घेता माय, आया पडते ग तुमच्या घरासाठी करताय ग तुम्ही, तुम्हीच करताय, तुम्हीच करताय. फक्त काय होतं माहितीय का, करून करून करायचं आणि तोंडाने वाया घालवायचं, मी लय केलं ह्यात सगळं केलं ग माय महाराज बरं का. हे काय मी तुमचे म्हणून तुम्हाला सांगते आणि प्रेमाने फार ताकद आहे माय तुमचं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. आई अरे कुणाला म्हणावं जिने या जगाला निर्माण केलं, जिने या जगाला वाचवलं, आमचे संत काय कुडवण करतात, शक्ती आणि स्त्री शक्ती कुणाला म्हणावं. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली सुशिक्षित व्हायला संस्कृती सोडावी लागत नाही. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई आठवतीय, स्वतःकडे आपल्या भारताकडे तेव्हा एवढी फॅसिलिटी नव्हत्या की आपण मेडिकल शिक्षण मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये देऊ शकत होतो. नवऱ्याचा हट्ट होता बायकोला डॉक्टर करायचा आहे. अहो महाराज नऊवारी नेसलेली बाई गळ्यात डोरलं कपाळ कुंकू खांद्यावर पदर आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून पायामध्ये बूट आणि सॉक्स घालून इंग्लंडच्या शाळेमध्ये गेली. सांगितलं धर्म बदला, गुडघ्यापर्यंत स्कर्ट घातले तर आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश आहे नाही तर दिला जाणार. आनंदीबाई म्हणली शिकली तर नऊवारीतच शिकेल. नऊवारीत शिकून भारताची पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई झाल्या. सुशिक्षित व्हायला संस्कृती सोडावी लागत नाही. सुशिक्षित म्हणजे काय? ढेरग भरायला शिकले म्हणजे सुशिक्षित झाले असे नाहीये. तुम्ही स्वतःची ढेरग भरायची अक्कल आली म्हणजे सुशिक्षित झालाय. अरे दुसऱ्याचं सुद्धा भागवता आलं तर सुशिक्षित झालंच रे. मायबापाला घराबाहेर काढणारे सगळ्यात जास्त सुशिक्षितच आहेत. कधी ऐकलंय काय शेतकऱ्याचं पोरग वृद्धाश्रमात आहे म्हणून? त्याला जाणीव आहे बापाच्या कष्टाची आणि म्हणून कौतुक वाटतं की आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो ज्याचे मायबाप अजूनही वृद्धाश्रमात नाही. आता डॉक्टर इंजिनियर काय थोडा पैसा कमवणार अहो एका म्हात्र्याला एका पोरांना असं नुसतं घंटी हातात दिली. बापाचं श्राद्ध आहे म्हणून सांगते बरं काय. बापाच्या हातात नुसती घंटी दिली आणि एका वर्गात एका खोलीमध्ये नेऊन ठेवलं आणि सांगितलं घंटी वाजवत जातोय म्हणजे थाटही की नुसती घंटी तर वाजवायची काय पाहिजे
नियम होता, दिवसातनं दोनदाच घंटी वाजवायची, मात्र एकदा चहाला वाजवायचं आणि एकदा जेवाय वाजवायचं, असं जगून जगून किती दिवस जागणार होतं? 2-2.5 वर्ष कसं बसे? तडफडून तडफडून मेलं मारायचं. 2-3 दिवस घंटी वाजलीच नाही. सून म्हणले, का मास्तराची घंटीच वाजली नाही 2-3 दिवस? थुंबक तरी हाय का? वर जाऊन बघितलं, म्हातारा मरून पडलं होतं. 13वा झाला, 13व्या दिवशी सगळे पाहुणे रावळे जमले आणि तीच घंटी याला याच्या पोराच्या हातात दिसली. ती म्हणला, का रे आजोबाची घंटी का घेतली? ती म्हणलं, मग पुन्हा मी मोठा झालो, मला पैसे बिशे नाही आले, मग तुम्हाला घंटी नको का? कळलं त्यालाच कळलं महाराज, ज्या मरणानं हे म्हातारं मेलं ना त्याच मरणानं हे मरणार. हा नियम आहे. आणि ज्याने आईबाबाची सेवा केली ना, तुका म्हणे माय बाप आहे, या बघी देवाचीच कसंही असू द्या रे, थोडे अनमॅच्युअर, अनएज्युकेटेड, असुशिक्षित, अरे कळत नाही. आता बघा, काही माणसांना वेल एज्युकेटेड माणसं किंवा आपल्या हाय प्रोफेशनलमधली माणसं, जरा टाईट कपडे घालणारी माणसं घरात आली की मायबापाला दारात आणायची लाज वाटते. म्हणजे आपण म्हणतो बघा बापाला, नाही का बा ए लय मधी मधी करीत जाऊ नका, खेळत नाही तुम्हाला बोलायचं, काहीतरी वाचकन बोल चला माझी इज्जत जायची. माणसं आल्यावर जरा साईडलाच बसत जा, एक तर काय घालायचं ते ना सन तस माईलाही म्हणतात माणसं. ए लय वच 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 करतीस बरं का, माणसं येत जाऊ नको, तिच्याजवळ चहा देईन ती येईल आपलं घेऊन. म्हणजे बायको शोभते तुम्हाला? माय शोभत नाही, बाप शोभत नाही, मान्य आहे मला. हा थोडे आबळे गबळे राहतात ते, हरकत नाही हो दादा. पण ज्या 4 माणसात टाईट कपडेवाले तुम्ही आज बसतोय ना, त्यात बसायची पात्रता सुद्धा त्याच फाटक्या शर्टवाल्या बापानं निर्माण करून दिली, हे कायम लक्षात ठेवायचं. जाणीव नाही रे दादा, नाही पटत नाही. पण हे बघा, मतभेद असतात, कोणाचंच असं नसतं की फारच, नाही का, प्रत्येकाचे मतभेद असतात. जनरेशन गॅप आहे, तो भरून काढायचं म्हणलं की याचं मत वेगळं माझं मत वेगळं असणार. माणसात सांगू नका, माणसात गेलं जाऊ ना बाबा, एवढं फक्त जरा सांभाळून घेत जाऊ, दुसरं काही नाही. माणसात नका रे सांगू, तुम्ही मुद्दाम माणसात करता. खरं सांगा माय, घरात गाडी घ्यायची म्हणली ही लेकरं मेहुणीला विचारत्यात, बायकोला विचारत्यात, मित्राला विचारत्यात, पण बापाला विचारत्यात का? कहो बाबा कुठली घेऊ? ते म्हणतात त्याला काय मात्र्याला कळते ब्रँड, त्याला कंपन्या कळतात नाही तर आम्ही काय विचारावं? मान्य आहे मला त्याला ब्रँड कळत नाही, पण विचारून बघा की तुमचा बाप म्हणेल मला काय कळत राहिली अकरा, तुला जी घ्यायची ती घे, फक्त एवढंच आहे, डोक्यापेक्षा वयजड वजं करू, अंथरुणापेक्षा जास्त पाय पसरू, कारण कर्जानं केलेला संसार कधीच सुखी होत. हे ब्रँडेड विचार आहे तो, त्याला कंपनी लागत. आणि हे विचार तुम्हाला पुढे नेतील, मान्य आहे मला त्याला ब्रँड कळत नाही, पण तुम्ही त्याला विचारलं ना, उद्या त्याला चौकात बसल्यावर ती 10 माणसाला सांगेल, रामभो अजून सुद्धा माझा पोरगा मला विचारतो, अजून सुद्धा आपल्या घरात मला विचारल्याशिवाय काही होत, अजून माझी लेकर मला विचारत्यात, 4 माणसात आपला मान आहे. आणि हे आयुष्य सुखी बनवायचं आहे ना, बापाला हा मान देऊन बघा, त्याचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही, विश्वास मी देते. फक्त हा स्वाभिमान द्या, फक्त माणूस म्हणून जगवा, देव बनू माणूस तरी ठेवा. कारण आमची माऊली गोड सांगतात, बाप कोणाला म्हणावं माहित आहे? बाप कधी सोडी लेकुराचे बुढी, आपली कुर बंडी बाळव, आपली कुर बंडी बाळव, बाप कधी बाप करी चोडी लेकुराचे बुढी, आपली कुर बंडी बाळवणी, हो 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 आपली कुर बंडी बाळवणी, एकाएकी केला निराशीचा धनी. सगळं दिलं माऊली, एकाएकी दिलं. आणि जगात कायम लक्षात ठेवा, पहिला बाप पांडुरंग आहे, कारण सगळं त्याने दिलंय. काय येणार, आम्हाला अजूनही वाटत नाही की देवांना दिलंय, खरं आहे की नाही? आम्हाला वाटतं आम्ही कमवलं माऊली. नाही रे दादा, मीरा आपकी कृपा
जे काही चाललंय ना देवा, करता नाही हो कुछ भी, फिर भी नाम हो रहा है, मेरा आप की कृपा से सब काम चांगलं वागून बघा, समंजस राहून बघा, कधीतरी समाधान मिळेल, मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन हे कशा चाहतात, इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पण कसं आहे ना, कर्मच चुकलं तर देव देत नाही. एक माणूस एका योग्याकडे गेला, माफ करा बरं का, पण कानाला हात लावून सांगते, सध्याच्या काळात योगी राहिले नाही बरं का, आता फक्त भोगी, योगी वेगी काही नाही रे. योगी कुणाला म्हणावं माहित आहे का, हे आमचे येडे कुणाच्याही पाया पडतात, काही म्हण तुम्ही, म्हणजे आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, त्याला कुणी काहीच करू शकत नाही, मेंटॅलिटी आहे ती. थोडंसं डोकं वापरा की रे दादा, कीर्तनकार आहे तरी सांगते देव दिसत नाही, कधीच नाही, असे तपश्चर्या करून मिळालात ना, आणि कीर्तन करून मिळालात तरी देव दिसत नसतो, कधीच नाही, देव कधीच दिसत नाही. देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो, फील इट, तो अनुभवा सर्वा घटी राम. अरे ज्याला माणूस की कळली नाही त्याला देव कळणार आहे, ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे. प्रामाणिकपणा मी कोणाला सांगतोय म्हणा, आपण 500,000 मतदान करणारे आपल्या जाती, आपल्याला प्रामाणिकपणा कळणार आहे का महाराज? आपलं कसं आहे, माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी, माझ्याच बायकाची गरगल साडी, बस तुझी दाडी जळवती पण माझी बिडी पिटती, अशातली लोक आहे आपण, काही नाही रे आपल्याला देव देश धर्म. अरे पैशासाठी आपण अशी माणसं निवडून आणली ज्याला सही सुद्धा येईना, हे अंत मारू मारू व्याजदार. मास्तर म्हणला साहेब झेंडा बंधन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही ते हे करून उभं राहिलं. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दुरी वाढला, साहेबांना अशी दुरी वाढली झेंडा खाली साहेब वर गेला. गाववाले करीत काय होते तोवर महाराज, बरं का, काही लॉजिक बिजिक नाही रे, काही नाही महाराज, सरकट टी आर पीचा जमाना आहे. काय आमची माणसं गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेत, कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का, त्या साबणानं गोर होईल काळ होईल कुणाला घेणं देणं नाही माऊली. ही लोक आहेत रे, आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत, एवढे प्रामाणिक लोक आहेत, आमच्यामुळे त्या रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो, कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहित आहे गावलं ही म्हणी, 5 रुपयाचा पेन पण 5 मिनिटं सुद्धा टिकल याची गॅरंटी. अजून प्रामाणिकपणाची उदाहरणं, कोरोनाच्या काळात माणसं मरत होती तरी यांनी धंदा केला, 10 रुपयाचा मास्क 50 रुपयाला विकला, विकला का नाही? तुम्ही काय काशीला गेल ते काय कोरोनात, इथंच होते ना, अरे बोलत जा ना, मग विकला का नाही? 50 सॅनिटायझर 100 विकला, विकला का नाही? ती वाप घ्यायचं डबड लय झालं 250-300 लोकांचं सांगत नाही, त्या मेडिकलवाल्याकडून मला 2000 दिलं दिव त्याचं कधीच बोल करणार नाही, बघून घेईल महाराज. कीर्तनकारचा पैसा फुकटचा आहे का? लय लोक महाराज लय, मला मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. युद्ध युद्ध लय माजटली होती, लय चिरली ना, सगळ्यात जास्त महाराज लोकांची जिरली, सगळ्यात जास्त माज आम्हालाच होता. आम्हाला वाटायचं कीर्तनकाराचा सप्तान पोलिसाचा हप्ता कधीच बंद पडत नाही, कोरोना दोन्ही बंद पडलं, कशाचं सप्तान कशाचं काय. मजा आली महाराज, 2:30 एक महाराज उठला, 3:30 त्या महाराजाच्या बायकोचा मला फोन आला, म्हणला ताई आमचा महाराज लई चेड्यावणी करले, म्हणलं थंडी ताप काय डॉक्टर बोलू का, म्हणजे लई चेड्यावणी, म्हणलं डॉक्टर बोलू का, नाही नाही म्हणली, रातचं तुटलंय कंबर बांधली नाक्या घरात इटलं इटलं इटलंच करायला लागलं, काय करू म्हणजे जागेवर खेळून, म्हणलं काहीच करू नको तू, तू फक्त बुका लाव नारळ दिन खाल्लं रिकम कवय ना पाकिट दि गार होतोय, म्हणलं ती बघ त्याला बरेच दिवस झालं नारळ बी नाही पाकिट बी नाही, दिवसात ना 3-3 हाणायची सवय, 2 वर्षात 1 बी नाही म्हणजे पिसाळणारच किती महाराज, बरं का. मजा आली, मला सुद्धा वाटायचं शिवडीला पाटील आहे मी, 10 माणसं पुढे 10 माणसं मागे, तारका भेटत नाही आपल्या, कोरोनात कळलं कुत्रं घात नाही आपल्याला, कीर्तन चालू आहे तर मजा आहे महाराज, बरं का. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, 2 वर्ष तू मेलता कुठं होय रे, तर तुझं मला ना राग तेवढीच गोष्टीच आहे तो महाराज. इमानदारी ना सांगा दादा, तुम्ही महाराजाला येईपर्यंत फोन करता का जाईपर्यंत करता? संपल्यावर पालता कपडा ना तिकडं मालेगावच्या घाटात त्या मनमाडच्या करता का तुम्ही याच्यावर रे? हे लोक आहेत महाराज, जन हे सुखाचे दिल्या अंत हे काळीचे. करोनात मजा आली महाराज, काही म्हणा करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची, नवरा
तेव्हा त्या एकाच कोटीला होता, मला मजा आली. करोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला काही माहीत नाही, पण एक गोष्ट लयच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नक्क्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर गेल्या, यात काही वादच नाही. तिचं काही एवढं नाक, ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. पण मजा आली मला एवढं मात्र आयुष्यात कळलं, दिवस बदलतात बरं का, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून पुढच्या समोर ॲटिट्यूड दाखवताना कायम लक्षात करा की रात्र आहे दिवस आणि दिवस आहे रात्र. आज तो गरीब आहे उद्या आपण असू, आज तो श्रीमंत आहे उद्या आपण असू. थोडासा वेळ द्या. माणसं म्हणले वेळच कमी हो महाराज, वेळ फार कमी आहे. मग कर्म करा, न कर्म करता नाही माऊली. मग तो माणूस त्या महाराजाकडे गेला, योग्यांकडे गेला, माफ करा महाराज, योगी त्याला म्हणावं, योगी त्याला म्हणावं. लक्षदून ऐका बरं का, माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा पिंगला आणि सुषुंगणा, इडा पिंगला आणि सुषुंगणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या देठापासून शूरशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय समाधी लागत नाही. समाधी लागणं हे योग्याचं पहिलं लक्षण. योगी कुणाला म्हणावं तर माऊली सांगतात, योगी तो ही करीती परी कर्मित्रीनं बंदी जाती, जे सांडिल्य आहे संगती अहंभावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाही, स्वत्वाची जाणीव नाही म्हणजे काय, हत्ती केला, काय केला, टाळकरी काय केला, हत्ती केला. 12 फुटाचा केला, किती फुटाचा, हा जागे येत ना तुम्ही, हा किती फुटाचा, मिठाचा, कशाचा, काय केला, किती फुटाचा, कशाचा, पुढच्याला ताणलं तुम्ही तशीच होते म्हणून म्हणलं महाराज. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, एवढा सुंदर हत्ती केला. लोकाला दाखवायच्या आधी स्वच्छ करावं म्हणून मी सागरात नेला, 3 तास धुतला, महागारी आणला. लेट करंट आला नाही, आला आला नाही, आला नाही, आला नाही, नाही आला. अरे तेच म्हणते नाही आला, का नाही आला. इतका संसार, इतका परमार्थ सोपा आहे. ती लवणाची कुंजरे सुद्धा.